पितृपक्षात श्राद्ध विधीबरोबरच हे 8 नियम पाळणेही आवश्यक आहे। तर हिंदू धर्मात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते। यावर्षी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे, जो पुढील 15 दिवसांसाठी म्हणजेच 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल। या दरम्यान पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि तर्पण केले जाते, दानधर्म केला जातो। असे मानले जाते की पितृपक्षात श्राद्धविधी केल्याने त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते। श्राद्धविधीबरोबरच पितृपक्षात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या पुढील प्रमाणे आहेत। पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे। जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादींचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते। आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो, म्हणून सामिष भोजन टाळावे। जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे। सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते। त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा म्हणून हे दुपारपर्यंतच केले पाहिजे। सूर्यास्तानंतर मनुष्योत्तर जीव विश्व झोपी जाते, त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही। पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे। असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात, अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही। मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। पितृपक्षात केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा, कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व असते। ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो, तसाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा। पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत। त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे, अर्थात शरीर संबंध टाळावेत। यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते। प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका, विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका। वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवी सुद्धा मूक जीवाला त्रास देऊ नये, तर दया दाखवावी असे आपले संस्कृती आपल्याला शिकवते। पितृपक्षात लग्न, मुंडन, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये। हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे। त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता, मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच। असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे, मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो, त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी, जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल। तर हे सर्व नियम पितृपक्षात पाळणे आवश्यक आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।